हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या आपल्या सभेचे अध्यक्ष आणि आपले महाराष्ट्राचे तडफदार अध्यक्ष ज्यांच्या शरीरातच जेटचं इंजिन लागलं आहे त्यामुळे त्यांनी आता महाराष्ट्रात भाजपलाही जेटच्या स्पीडनी धावायला लावणं सुरू केलं आहे असे चंद्रशेखर बावनकुळेजी आपले लोकप्रिय उमेदवार आणि गेली बारा वर्ष अतिशय उत्तम काम ज्यांनी पदवीधर मतदारसंघामध्ये केलं ते डॉक्टर रणजित पाटीलजी सन्मान्य खासदार प्रतापरावजी जाधव अनिलजी बोंडे रामदासजी तळस नवनीत राणाजी सन्मानी आमदार संजय भाऊ कुटे रणधीर भाऊ सावरकर मदन भाऊ येरावार राजेंद्रजी पटनी रवीजी राणा प्रवीण भाऊ पोटे प्रतापदादा अडसळ प्रकाशजी भारसाकळे हरीशजी पिंपळे नामदेवजी ससाणे संदीपजी धुर्वे आकाशभाऊ फोंडकर श्वेताताई महाले संजीव रेड्डी बोतकुलवार निलयजी नाईक वसंतभाई खंडेलवाल अशोकजी उईके लखनजी मलिक त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित किरणजी पातुरकर ते दिघडे नितीनजी भुतळा या संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी ज्यांनी पहिल्या दिवशीपासनं खांद्यावर घेतली ते चेनुभाऊ संचेती रामदासजी आंबटकर आपले मंत्री उपेंद्रजी कोठेकर मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो प्रेसच्या माझ्या मित्रांनो आज आपल्या सर्वांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपले, आपले उमेदवार डॉक्टर रणजित पाटील यांनी पदवीधर मतदारसंघाची उमेदवारीचा अर्ज सादर केला आहे गेली बारा वर्ष पदवीधर मतदारसंघामध्ये डॉक्टर रणजित पाटील हे काम करत आहेत मला आठवतं की साधारण तेरा चौदा वर्षापूर्वी एक ऑर्थोपेडिक सर्जन अतिशय चांगली प्रॅक्टिस असलेला परंतु राजकीय क्षेत्रात काम करण्याची तळमळ असलेला असा एक तरुण युवा मला भेटला आणि वैद्यकीय आघाडीचं काम मग भारतीय जनता पक्षाचं काम सुरू केलं आणि हे काम करत असताना आपण पदवीधर मतदारसंघामध्ये त्यांना उमेदवारी दिली आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत करून डॉक्टर रणजित पाटलांना त्यावेळी निवडून आणलं चेनुभाऊस त्यावेळेस प्रमुख होते आणि सगळ्या लोकांनी इतकी प्रचंड मेहनत केली आणि ही जागा अनेक वर्षानंतर पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाला निवडून आणता आली त्यानंतरच्या सहा वर्षामध्ये अतिशय चांगलं काम हे डॉक्टर रणजित पाटील यांनी केलं आणि दरम्यान आपलं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला मुख्यमंत्री व्हायची संधी मिळाली आणि माझ्यासोबत माझ्याकडे जेवढी खाती होती त्या सगळ्या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून डॉक्टर रणजित पाटील यांनी काम केलं खरं म्हणजे आज आता आमच्याकडे राज्यमंत्री नाही आहेत त्यामुळे सगळ्या खात्याचा कारभार मला सांभाळावा लागतो आणि मुख्यमंत्र्यांना सांभाळावा लागतो खूप खाती आहेत दोन्ही सभागृहांमध्ये धावपळ करावी लागते त्यावेळी प्रकर्षाने मला याची आठवण होते की माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये डॉक्टर रणजित पाटील यांनी माझी सगळी खाती राज्यमंत्री म्हणून इतक्या चांगल्या प्रकारे सांभाळली की सभागृहामध्ये उत्तर देण्याकरता प्रश्नाची लक्षवेधीची मी उपस्थित नसलो तरी अतिशय समर्पक उत्तर ते द्यायचे आणि असं कधीच घडलं नाही की माझ्या अनुपस्थितीत त्यांनी ते उत्तर दिलं आणि समाधान झालं नाही म्हणून मुख्यमंत्र्यांना आणा अशा प्रकारची मागणी झाली असं कधीच घडलं नाही इतकं चांगलं काम हे त्या काळामध्ये त्यांनी केलं आणि सगळी प्रमुख खाती होती त्यांच्या स्वभावामध्ये एक गोष्ट मी बघितली की दिलेलं जे काम असतं ते पूर्ण प्रामाणिकतेनं आणि मेहनतीनं ते करतात आणि म्हणूनच पदवीधरांचे प्रतिनिधी म्हणून प्रचंड प्रवास त्यांनी केला शाळांमध्ये असेल वेगवेगळ्या ठिकाणी असेल आपला आमदार निधी योग्य प्रकारे वापरून एक चांगला कनेक्ट त्यांनी तयार केला आणि आजही सभागृहामध्ये पदवीधरांचे प्रश्न असो शिक्षकांचे प्रश्न असो सातत्याने ते मांडत असतात या विदर्भाचे प्रश्न अमरावतीचे अकोल्या प्रश्न अकोल्याचे प्रश्न या पश्चिम विदर्भाचे प्रश्न ते लावून धरतात आणि म्हणूनच पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने या निर्णय केला की गेले बारा वर्ष अतिशय चांगलं उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आपल्या या कार्यकर्त्याला पुन्हा एकदा या, एक या पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी द्यावी आणि मला विश्वास आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि मंचावरच्या सगळ्यांच्या मेहनतीनं एक प्रचंड मोठा विजय या मतदारसंघामध्ये आपल्याला मिळेल आज आपण पाहतो आहे की महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आलं माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात बाळासाहेबांची शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि त्यासोबत आर पी आय असतील आपले वेगवेगळे मित्रपक्ष असतील आपल्या राणाजींचा पक्ष असेल सगळे पक्ष असतील या सगळ्यांचं मिळून आपलं सरकार आलं आणि सहा महिन्यामध्ये सरकार काय असतं याची जाणीव लोकांना व्हायला लागली अडीच वर्ष सरकार बंदिस्त होतं ते दाराआड होतं जसं मगाशी सांगितलं की ते केवळ फेसबुकवर लाईव्ह होतं आणि जनतेमध्ये डेड होतं जनतेमध्ये हे सरकार कुठे दिसायचंच नाही या सरकारचं काय दिसायचं दिसायची फक्त वसुली वसुलीचे नवनवीन उच्चांक गेल्या सरकारमध्ये गाठलेले आपण बघितले आणि मग मंत्र्यापासनं तर अधिकाऱ्यांपर्यंत सगळे जेलमध्ये जाताना देखील आपण बघितले आणि वर्क फ्रॉम होम हे तर आपण बघितलं होतं पण वर्क फ्रॉम जेल देखील त्या सरकारमध्ये दे आपण बघितलं कारण मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांमध्ये एवढी हिंमत नव्हती आणि नैतिकता नव्हती की जेलमधल्या मंत्र्याचा राजीनामा घेतील शेवटी आपल्याला सरकार बदलून ते मंत्रीच बदलावे लागले तेव्हा त्या ठिकाणी जेलमधल्या मंत्र्यांचा कारभार बंद झाला अशा प्रकारचं अनैतिक सरकार जनादेशाचा विश्वासघात करून आणि आपल्या पाठीमध्ये खंजीर त्या ठिकाणी खुपसून हे सरकार आलं होतं पण एकनाथ शिंदेजींचे मी आभार मानेन की हिंदुत्वाकरता बाळासाहेबांच्या विचाराकरता एकनाथजींनी निर्णय केला आणि एक, के एक मोठा उठाव केला आणि सांगितलं की ज्या विचारांच्या विरुद्ध इतके वर्ष बाळासाहेबांनी त्या ठिकाणी लढा दिलाय त्या श्रद्धे बाळासाहेबांच्या लढ्याला केवळ खुर्ची करता जर तुम्ही त्या ठिकाणी कोणाच्या तरी दावणीला बांधणार असाल तर मी तुमच्यासोबत नाही आहे आणि त्यांनी हे सांगताच चाळीस आमदार आणि बारा खासदार त्यांच्यासोबत निघाले दहा अपक्ष जुडले आणि महाराष्ट्रामध्ये एक मोठं परिवर्तन आपण घडवलं आज त्या परिवर्तनानंतर झालेलं काम आपण पाहतोय पाच वर्ष आपलं सरकार होत त्या पाच वर्षाच्या सरकारमध्ये विदर्भ असेल मराठवाडा असेल मागास भाग असेल आपल्या अजेंड्यावर होता अनेक योजना आपण या ठिकाणी केल्या मला आठवतं आपण आपण देखील आठवा दोन हजार चौदा पूर्वी आपल्या नांदगाव पेठच्या एम आय डी सीमध्ये केवळ एक पॉवर प्रोजेक्ट होता इंडिया बुल्सचा त्याच्या व्यतिरिक्त काही नव्हतं आज त्या ठिकाणी आपण टेक्स्टाईल पार्क तयार केला इतक्या मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आणली पण मध्यंतरी ज्यावेळेस पुन्हा मी उपमुख्यमंत्री झालो आणि इंडस्ट्रीच्या लोकांशी भेटलो मी त्यांना सांगितलं हो तुम्ही तर भरपूर इंडस्ट्री आल्या पण अजून आणणार होतात तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं काय झालं ते म्हणाले अडीच वर्षामध्ये आम्ही जो त्रास भोगला त्यानंतर आम्ही कोणाला निमंत्रितच केलं नाही आणि खरं म्हणजे या ठिकाणी मला हे सांगितलं पाहिजे त्यांचं म्हणणं असं होतं की ज्या प्रकारे आम्हाला अडीच वर्ष ब्लॅकमेल केलं गेलं ज्या प्रकारे दंडुकेशाही आमच्याशी वापरली गेली ज्या प्रकारे आमच्यावर दबावतंत्र वापरलं गेलं आम्ही पुन्हा विचाराला लागलो खरच रावा, रावा की खरंच आपण अमरावतीला राहावं महाराष्ट्रात राहावं की बाहेर जावं पण आज हे सगळे लोक मी त्यांना आश्वस्त केलं आहे की तुम्ही काळजी करू नका तुम्ही इन्व्हेस्टर आहात तुम्हाला काढीचाही त्रास हो। या ठिकाणी आम्ही होऊ देणार नाही तुम्ही इथे वाढवा अजून लोक या ठिकाणी आणा एम्प्लॉयमेंट तयार करा तुमच्या बाजूनी आम्ही उभे राहू मी आपल्याला या निमित्ताने ही देखील विनंती करतो की काही वेगवेगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी देखील या ठिकाणी इंडस्ट्रीला त्रास देत आहेत मी नावं त्यांची घेणार नाहीत आपल्याला कल्पना आहे पण आम्ही सगळे जे मंचावर बसलेले लोक आहोत आम्ही हा निर्णय केला आहे की इंडस्ट्रीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे एकदा जर इंडस्ट्री, एक इंडस्ट्री निघून गेली तर आपलं जे स्वप्न आहे या ठिकाणी टेक्स्टाईल पार्क तर तयार झाला आहे अगदी फॅशनपर्यंत गार्मेंटपर्यंत फॅशनपर्यंत आपण पोचलो आहोत पण याचा विस्तार करायचा आहे पी एम मित्रामध्ये केंद्र सरकारचाही टेक्स्टाईल प्रोजेक्ट आपल्याला अमरावतीमध्येच आणायचा आहे आणि मग हे सगळं जर करायचं असेल तर कुठेतरी कठोर भूमिका ही घ्यावी लागेल आणि हे जे ब्लॅकमेल करणारे लोक आहेत यांनाही धडा शिकवावा लागेल महाराष्ट्र सरकार यांना धडा शिकवेल आणि कुठल्याही हलतीत एकही इंडस्ट्री बंद पडणार नाही ती बाहेर जाणार नाही त्या ठिकाणी इलिगल काम होऊ देणार नाही आमचे जे मजदूर आहेत मजूर आहेत त्यांचे प्रश्न आहेत ते निश्चित सोडवले जातील पण त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणी जर स्वतःची झोळी भरण्याचं काम करत असेल तर ते मात्र त्या ठिकाणी करू दिलं जाणार नाही हे देखील या निमित्ताने मी नमूद करतो आज आपण पाहतो मागच्या काळामध्ये अमरावती शहर असेल यवतमाळ असेल वाशिमसारखं शहर असेल अकोल्यासारखं शहर असेल प्रत्येक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलं या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या योजना आपण राबवल्या ग्रामीण भागामध्ये विशेषतः नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेसारखी योजना राबवून एक प्रकारे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आपण परिवर्तन घडवलं मोठ्या प्रमाणात विकासाच्या योजना आणल्या बळीराजासारखी योजना आणून या विदर्भामध्ये एकोणनव्वद प्रोजेक्टला थेट सेंट्रल फंडिंग आणलं आपण अडीच वर्षाचा महाविकास आघाडीचा कार्यकाळ काढून बघा या अडीच वर्षामध्ये या एकोणनव्वद प्रोजेक्टचे जे पैसे केंद्राने दिले आणि त्याला थोडी जी ग्रँट आपल्याला दाखवावी लागली ते पैसे जर मायनस केले तर विदर्भ मराठवाड्याला अडीच वर्षात सरकारने पैसेच दिले नाही एक दिवस तुम्ही काय सांगता आम्ही देखील पंचवीस टक्के पैसे दिले आहेत मी म्हटलं चांगला है? मी लगेच आकडे मागवले माझ्या लक्षात आलं की जे पैसे आहेत ते या इरिगेशन प्रोजेक्टवर केंद्र सरकारने दिलेले पैसे आहेत ते जर पैसे मायनस केले तर राज्य सरकारने विदर्भ मराठवाड्यावर अन्याय के जेमा जेमा के का केल केला काही पैसे दिले नाहीत जेव्हा जेव्हा काँग्रेसचं राष्ट्रवादीचं सरकार येतं त्या त्यावेळी केवळ तोंडाला पानं पुसण्याशिवाय काही केलं जात नाही आपलं हक्काचं वैधानिक विकास मंडळ मारून टाकलं त्याचा मर्डर केला त्याचा खून केला त्याची हत्या केली पण आज आपण पुन्हा एकदा निर्णय केला आणि वैधानिक विकास मंडळाचा ठराव करून केंद्र सरकारकडे पाठवला आणि नव्याने आपण वैधानिक विकास मंडळ हे त्या ठिकाणी तयार करतो आणि एवढंच नाही तर पुन्हा एकदा बॅकलॉगची परिस्थिती काय आहे याचं मोजमाप करण्याकरता नव्याने समिती देखील तयार करण्याचा निर्धार आता आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी घोषित केलाय त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात परिवर्तन करण्याचा प्रयत्न आपण करतोय एका समृद्धी महामार्गामुळे पुढच्या पाच वर्षामध्ये काय परिवर्तन होतं हे आपण बघा मी आज आपल्याला सांगतो समृद्धी महामार्ग हा केवळ रस्ता नाही आहे हा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे जगाच्या पाठीवर अमेरिकेसारखा देश श्रीमंत झाला तो त्याच्या रस्त्यांमुळे म्हणून अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणतात की अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेचे चा रस्ते चांगले नाहीत तर अमेरिकेत चांगले रस्ते केले म्हणून अमेरिका श्रीमंत झाला आज आपण पाहतो या ठिकाणी कोरियामध्ये दक्षिण कोरियामध्ये एवढी मोठी प्रगती त्यांनी केली त्या प्रगतीचं सगळ्यात महत्वाचं केंद्र काय आहे सेऊल ते भुसान हा पाचशे किलोमीटरचा रस्ता त्यांनी तयार केला आणि त्या महामार्गाचं इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये रूपांतर केलं आज सगळा त्यांचा जी डी पी त्या ठिकाणून येतो येत्या काळामध्ये अशाच प्रकारे आपला सगळा जी डी पी हा या रस्त्याच्या दुतर्फा या ठिकाणी तयार होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात एक औद्योगिक आणि लॉजिस्टिकची इकोसिस्टीम या महामार्गाच्या दोन्ही बाजूला तयार होऊन आपल्या मुलांच्या हाताला काम तर मिळेल पण एक मोठी समृद्धी होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि एवढंच नाही तर आज मगाशी ज्याचा उल्लेख हा आमच्या संजय कुटेजींनी केला दोन हजार एकोणीस सालामध्ये आपण निर्णय केला होता मी दोन हजार पंधरा सालापासून मागे लागलो आणि या ठिकाणी वाहून जाणारं पाणी हे आपण दुष्काळी भागामध्ये आणलं तर आमचा शेतकरी कधी आत्महत्या करणार नाही आणि म्हणून आपण गोदावरी खोऱ्याचा एकात्मिक आराखडा तयार केला देशातलं पहिलं राज्य आपण ठरलो तीन वर्ष सातत्याने त्याच्यावर काम केलं आणि त्यानंतर या ठिकाणी वैनगंगा नळगंगा सारखी योजना तयार केली की ज्या योजनेचा समावेश आपण त्या आराखड्यात केला त्याला जलमंडळाची आपण मान्यता घेतली त्याला मंत्रिमंडळाची मान्यता घेतली सरकार गेलं अडीच वर्षामध्ये पान देखील हल्लं नाही पुन्हा सरकार आलं आणि आम्ही निर्णय केला ब्याऐंशी हजार कोटी रुपये आपण याला खर्च करतोय आणि या ब्याऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून याच्यामध्ये पश्चिम विदर्भातले सगळे जिल्हे हे सुजलाम सुफलाम करण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत गोसीखुर्दच्या खालून वाहून जाणारं पाणी हे सगळं पाणी जवळजवळ पावणे पाचशे किलोमीटरचा बोगदा आपण तयार करतोय आणि सगळ्या नद्या जोडत आपण जातोय हा महाराष्ट्राच्या इतिहासातला आणि देशाच्या इतिहासातला कदाचित सर्वात मोठा नदी जोड प्रकल्प असणार आहे की ज्याच्यामध्ये संपूर्ण आमचा शेतकरी हा समृद्ध होणार आहे आमचा खारपाण पट्टा असो आमचा दुष्काळी पट्टा असो या ठिकाणी कधीही दुष्काळ पडणार नाही पाचशे किलोमीटर हे पाणी बोगद्याच्या माध्यमातून आणून आणि त्या ठिकाणी बुलढाण्यापर्यंत न्यायचं आणि तिथनं खाली वाशिमकडे न्यायचं आणि मग पाणी जर उरलं तर ते मराठवाड्यातही जाऊ शकेल इतका मोठा अशा प्रकारचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी हातामध्ये घेतलाय ज्या माध्यमातनं या पश्चिम विदर्भाचं पूर्ण चित्र आपण बदलतोय लोक मला म्हणाले ब्याऐंशी हजार कोटी आणणार कुठनं मी त्यांना सांगितलं ज्यावेळेस पन्नास हजार कोटीचा समृद्धी महामार्ग घोषित केला तुम्ही आम्हाला हेच विचारलं होतं की याच्याकरता पैसे आणणार कुठनं नऊ महिन्यामध्ये जमीन अधिग्रहित केली तीन वर्षामध्ये रस्ता कंप्लीट केला आता त्याचा थोडा जो उरलेला भाग आहे तो पुढच्या सहा महिन्यामध्ये आम्ही कंप्लीट करू आणि आज परिस्थिती अशी आहे एकदा हा रस्ता कंप्लीट झाला तर या रस्त्याचं जेव्हा आम्ही सेक्युरिटायझेशन करू त्याच्या सेक्युरिटायझेशनच्या माध्यमातनं पन्नास हजार कोटी रुपये आपल्याला परत मिळतील म्हणजे एक प्रकारे या रस्त्याच्या राईट पन्नास हजार कोटी रुपयात आपण विकू पन्नास हजार कोटी रुपये लावलेले पुढच्या चार पाच वर्षातच आपल्याला परत मिळतील जे आपल्याला इतरत्र लावता येतील आणि म्हणून जर पन्नास हजार कोटी रुपयाचा समृद्धी महामार्ग करू शकतो तर ब्याऐंशी हजार कोटी रुपयाचा वैनगंगा नळगंगा प्रकल्प या विदर्भात आम्ही पूर्ण करून दाखवू आणि या विदर्भाचं चित्र हे येत्या काळामध्ये पूर्ण बदललेलं हे निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थानं आपण जी ताकद दिली आहे जी शक्ती दिली आहे त्या शक्तीतून झालेला अन्याय दूर करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये आणि या विदर्भामध्ये सातत्याने आपण करतोय आणि विशेषतः पश्चिम विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात आपण हे करतोय आज या निमित्ताने आपल्याला कल्पना आहे हे पदवीधर मतदारसंघ आहे आपलं सरकार आल्यानंतर पंच्याहत्तर हजार भरतीची आपण जाहिरात त्या ठिकाणी काढणं सुरू केलं गेल्या सरकारच्या काळामध्ये आपण दोन हजार अठरा साली भरती प्रक्रिया सुरू केली एकोणीसपर्यंत काही प्रमाणात ती झाली अडीच वर्ष ती पूर्णपणे बंद होती त्याच्या आधीच्या पंधरा वर्षामध्ये मागच्या सरकारच्या काळामध्ये म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात ती बंद होती आम्ही ठरवलं पंच्याहत्तर हजार या ठिकाणी सरकारी नोकऱ्या द्यायच्या आणि आज त्याची प्रक्रिया सुरू केली आणि ट्रान्सपरंट पद्धतीने आम्ही ते करतो आहे आपल्याला माहिती आहे मध्यंतरीच्या काळामध्ये मागच्या सरकारने दोन चार पाच हजार जागा काढल्या पण त्या प्रत्येक जागेमध्ये घोटाळा केला परीक्षेत घोटाळा केला भरतीत घोटाळा केला पैसे घेऊन घेऊन नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला पण आता असं नाही आहे आता पूर्ण पारदर्शी प्रामाणिकतेनं थोडा उशीर लागला महिना दोन महिने इकडे तिकडे झाले तरी हरकत नाही पण चांगल्या प्रकारच्या नीट ट्रान्सपरंट परीक्षा घेऊन आपण आज या सगळ्या आमच्या पदवीधरांना नोकऱ्या देण्याचं काम आपण करतो आहे दुसरीकडे खासगी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या तयार करतोय ऑपॉर्च्युनिटीज तयार करतोय आणि एवढंच नाही तर मगाशी ज्याचा उल्लेख केला आमच्या शिक्षकांच्या संदर्भात मागच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने पाच वर्ष शिक्षकांना झुलवत ठेवलं देतो म्हणून सांगितलं एक नवा पैसा दिला नाही आपलं सरकार आलं पहिले वीस टक्के आपण दिले नंतर चाळीस टक्के आपण दिले तेही आपण दिलेले चाळीस टक्के अडीच वर्षात हे लोक देऊ शकले नाही आता आपण चाळीस टक्के दिले साठ टक्के दिले आणि अकराशे कोटी तुम्हाला आज दिसत आहेत जे बजेटमध्ये मी घेतले आहेत पण येत्या तीन ते चार वर्षामध्ये याचा बोजा अकराशे कोटी राहणार नाही तो पाच हजार कोटी रुपयाचा बोजा असणार आहे पाच हजार कोटी रुपये हे या साठ हजार शिक्षकांकरता देण्याची हिंमत जर कुणामध्ये होती तर ती एकनाथ शिंदे आणि आपल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये होती तुम्ही ताकद दिली आणि म्हणून मी सांगितलं मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलं प्रश्न भिजत ठेवायचा नाही खरं म्हणजे शिक्षण विभागाच्या वतीनं किंवा फायनान्स विभागाच्या वतीनं जो प्रस्ताव आला होता हे परवडणार नाही याच्यात अडचणी आहेत मी सांगितलं एकदाचा निकाल लावायचा जेवढ्या असतील तेवढ्या याच्यानंतर पुन्हा तुम्ही अशा प्रकारच्या प्रस्ताव आणू नका जेवढे प्रस्ताव असतील एका झटक्यात आणा आणि एका झटक्यामध्ये साठ हजार लोकांना सगळं आम्ही ओवर करून आणि त्या ठिकाणी ते पैसे देण्याचा निर्णय केला आणि नुसता निर्णय केला नाही तर बजेटमध्ये पैसे त्या ठिकाणी ठेवले आणि आज मोठ्या प्रमाणात या शिक्षकांना मदत करण्याचं काम केलं नागपूरमध्ये जुन्या यो पेन्शन योजनेचा मोर्चा आला त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांची महत्वाची मागणी जी होती की एखादा शिक्षक मरून गेला तर दुर्दैवाने त्याच्या काय आणि म्हणून त्याला ग्रॅ त्याच्या परिवाराला ग्रॅच्युटी आणि फॅमिली पेन्शन मिळाली पाहिजे आम्ही तात्काळ ते मंजूर केलं आणि त्या संदर्भातले सगळे आदेश देखील आता फायनली आम्ही निर्गमित करतो त्यामुळे हे सरकार प्रतिसाद देणारं सरकार आहे आणि मी तुम्हाला सांगतो कोणी कितीही वल्गना केल्या तरी देण्याचा ट्रॅक रेकॉर्ड आमचा आहे दुसरा कोणी देत नाही ते फक्त बोलतात त्यांच्याकरता केवळ तोंडाची वाफ आहे पण आम्ही या ठिकाणी देण्याचं काम करतो आणि म्हणूनच पदवीधर असतील शिक्षक असतील सगळ्यांचा पाठिंबा हा आमच्या पाठीशी आहे आणि तो असला देखील पाहिजे कारण त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम हे केवळ आणि केवळ आपलं सरकार करू शकतं आम्हाला कशातच इंटरेस्ट नाही आहे आम्हाला केवळ आणि केवळ जनतेमध्ये इंटरेस्ट आहे जनतेचं भलं झालं पाहिजे याकरता अहोरात्र आम्ही मेहनत करतो आहे मुख्यमंत्री आणि मी गेल्या सहा महिन्यामध्ये घेतलेले निर्णय आपण बघा इतके लोकाभिमुख निर्णय आम्ही घेतले आहेत अडीच वर्षात जे हे लोक निर्णय घेऊ शकले नाहीत ते सगळे निर्णय केवळ सहा महिन्यामध्ये घेण्याचं धाडस हे या ठिकाणी आम्ही दाखवलं आहे आणि आपला आशीर्वाद असला तर याहीपेक्षा धडाडीनं आम्ही हे सरकार चालून दाखवू ट्वेंटी ट्वेंटीची मॅच आहे अडीच वर्ष खराब झाली आहेत अडीच वर्षामध्ये पाच वर्षाचं काम करायचं आहे पण तुमचे आशीर्वाद असले तर आमची गाडी देखील इतक्या वेगानं धावेल की आम्ही अडीच वर्षामध्ये पाच नाही सहा वर्षाचं काम हे त्या ठिकाणी करून दाखवू फक्त तुमचा आशीर्वाद आणि तुमची शाबासकी आणि तुमचा हात आमच्या पाठीवर असला पाहिजे आणि त्याकरताच या निवडणुकीमध्ये डॉक्टर रणजित पाटलांसारखा एक तरुण तडफदार चांगला युवा उमेदवार आपण दिलाय अनुभवी उमेदवार दिलाय त्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहा आणि आम्हाला तुमच्या मनातनं हे जाणवून देऊन द्या की तुम्ही आमच्या पाठीशी आहात तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे एवढीच विनंती आपल्याला करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र वंदे मातरम